पुरा मुगडे स्ट्राइक एंडला आपण पाहू शकतो। या बॉल वर देखील एक भन्नाट बॉल पाहिला गेला, कुठेतरी बॉल आपण पर्यंत इकडे देखील आपण पर्यंत सामोर खेळण्याचा प्रयत्न करता। शेखर देखील प्रयत्न चालू आहेत। क्षेत्ररक्षक आहे, तिकडे थोडीशी मिसफील पाहायला मिळते। बॉल आपण पाहिला तर ती बाउंड्री लाईनला जाऊन थांबतोय। सिक्स्टी टू 62 रन झाले धाव फलकावर। हा बॉल देखील आपण पाहिला तर भन्नाट बॉल पाहिला गेला, परंतु इथे आपण पाहिला तर एक कलाकार स्वतःहून आपण पाहिलं तर बॅटची एज घेतली गेली आहे आणि अगदी कीपर देखील त्याला विचारतात की काय झालं, परंतु स्वतःहून सांगतो। या बॉलवर देखील बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाहीये, फटका फसला होता। क्षेत्ररक्षक आहे, तिकडे स्वतः कीपर गेले, गुड कॅच, चांगली कॅच तिकडे टिपली गेली आहे। नयन तिकडे होते, नयन एक चांगली कॅच तिकडे टिपली गेली आहे। बॅटची टॉप एज घेतली गेली आणि नयन देखील अगदी बॉलवर क्विक गेले, गुड कॅच नयन। या बॉलवर देखील अलंकारच्या बॅटमधून देखील एक मोठा स्ट्रोक खेळला गेलाय। बॉल आपण पाहिला तर उंचा इथं गाठली आहे आणि क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर तिकडे येतात, गुड कॅच, चांगली कॅच तिकडे टिपली गेली आहे। संजय यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक चांगली कॅच तिकडे टिपली गेली आहे, लांबचं अंतर गाठून बॉलपर्यंत पोहोचले गेले। पावसाळ्यात खूप कठीण असतं, लांबच्या कॅच जेव्हा बनवायच्या असतात तेव्हा कधी पाय निष्ठे। हा बॉल देखील आपण पाहिला तर बीट केला गेला, इकडे आपण पाहिलं तर नॉन स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा संधी आहे आणि एक चांगली ओव्हर पाहायला मिळाली शेवटच्या ओव्हर मध्ये, पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं आहे। नो बॉल आहे, आणि ह्या बॉल देखील उडवण्याचा प्रयत्न करत होते परंतु फटकात कुठेतरी फसला गेलाय। एक रन कंप्लीट केली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी रन देखील कंप्लीट होती आहे आणि नॉन स्ट्राइक एंडला संधी निर्माण झाली, परंतु दोन रन्स मिळतील। दोन रन्सच्या मध्ये धावफलक झाले आपण पाहिलं तर 83 83 रन झाले धावफलकावर टीम धन।